पनवेलच्या वेगवान विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच होत आहे. जे पूर्वीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी लोकांमध्ये भांडण लावण्याचे काम केले, भ्रष्टाचार करून गरिबांचे पैसे हडप केले, अशांना जेलमध्ये टाकण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याची टीका माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी नागझरीमध्ये आमदार चषक स्पर्धेवेळी विरोधकांवर केली. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या वतीने महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान नागझरीमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी भाजपचे तथा आयोजक महेश पाटील, भारत म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, भारत म्हात्रे, सुनील म्हात्रे, जयवंत म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, रुपेश म्हात्रे, शांताराम म्हात्रे, नरेश म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, कुणाल म्हात्रे, साहिल म्हात्रे, अमोल म्हात्रे, मनोज म्हात्रे, अक्षय म्हात्रे, यश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते. यावेळी परेश ठाकूर म्हणाले की पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच झपाट्याने विकास होत आहे. अशाच विकासकामांची गंगा मतदारसंघात वाहत राहावी यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन केले. माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नावाने आपण हा जो आमदार चषक येथे आयोजित करत असता माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं कार्य हे आपल्या सर्वांच्या समोर माहिती आहे की ज्या वेळेला पूर्वीच्या काळामध्ये या इथे आमदार असेल नाही तर कोणीही लोकप्रतिनिधी असेल, फक्त यायचं, भांडण लावायची, मोर्चे काढायचे, दगडफेक करायची, पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवायचं आणि त्याद्वारे जसं स्वतःचा पोट चालवायचं, स्वतःचा पक्ष चालवायचा, अशा प्रकारचा नियम हा येथील लोकप्रतिनिधी करून घेतलेला होता. अशा लोकप्रतिनिधींच्या नंतर ज्यावेळेला माननीय आमदारपदी माननीय प्रशांतदा ठाकूर यांची निवड झाली, सर्व तमाम पनवेलकरांनी त्यांची निवड केली, त्यानंतर मग पनवेलने जो झपाट्याने असं कायापालट केलेला आहे आणि त्याच्यामुळेच आज पनवेलमध्ये इथं जबरदस्त अशी विकासाची गंगा ही वाहताना दिसत आहे आणि त्यामुळे नवी मुंबई असेल किंवा मुंबई असेल या इथे सर्वात वेगाने होणारा असा विकास हा कुठे असेल, सर्वाधिक होणारा नागरीकरण हे कुठे असेल तर मग ते पनवेलमध्ये आहे. म्हणूनच एअरपोर्टसाठी सुद्धा या इथं अनेक संदेशा अनेक ठिकाणी निवडलेली होती, परंतु ते पनवेलमध्ये येण्याच्या मागचं कारणच हे होतं की जेणेकरून सुद्धा या विकासाचा उपयोग हा या एअरपोर्टला सुद्धा होऊ शकेल आणि त्याचा चांगल्या प्रकारे त्याचा वापर होऊ शकेल अशी माननीय प्रशांतराव ठाकूर यांनी इथं सर्वांच्या पाठीशी राहण्याची जी भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हे असे भ्रष्टाचारी जे पूर्वीच्या काळामध्ये फक्त भांडणाला होत होते आणि जनतेचे पैसे स्वतःच्या बँकेमध्ये ठेवलेले तर कशासाठी ठेवलेले आहेत की जेणेकरून त्यांचे पैसे सेफ राहतील, सुरक्षित राहतील, तर त्याच पैशावरती डल्ला मारून स्वतःचं घर चालवायचं, स्वतःचा पक्ष चालवायचा अशा प्रकारचे धंदे ज्यांनी केलेले होते त्यांना माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी इथं जेलच्या आतमध्ये पाठवलेलंच आहे.